नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो एक नवीन न्यूज आली की राज्यात लॉकडाऊन आता एक जून पर्यंत वाढवण्यात आला आहे या संदर्भात एक नवीन नियमाली जाहीर करण्यात आली आहे ती नियमाली पण आपण आजच्या वेळीमध्ये पाहू सुरुवातीला महाराष्ट्र सरकार कोण जे ट्विट आले या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सीएम हो महाराष्ट्र यांचं तर स्टिक रेस्ट्रिक्शन अंडर ब्रेक द चेन एक्सटेंडेड टिल एक जून दोन हजार पर्यंत म्हणजे ब्रेक द चेन अंतर्गत काय रेस्ट्रिक्शन आहेत एक जून दोन हजार एकवीसपर्यंत राहिले आहेत तर ते आपण आजच्या वेळेमध्ये पाहू म्हणजे काय चालू राहणार आहे काय बंद राहणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या वेळेमध्ये पाहायला भेटणार आहे ओके लॉकडाऊन असणार आहे ते पंधरा मे ते एक जून सकाळी सात वाजेपर्यंत लागू असणार आहे त्यापैकी महत्वाचं म्हणजे परराज्यातून जे प्रवासी येणार आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठी टी पी सी आर चाचणी बंधनकारक करण्यात आली आता हे आरटीपीसीआर तर कोरोना टेस्टिंगसाठी वापरली एक पद्धत आहे जसं आर ए अँटीबॉडीचे टेस्ट आहेत आणि तर सुद्धा बाहेरच्या देशामध्ये टेस्ट आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आरटीपीसीआर टेस्ट वापरली जाते ती बंधनकारक करण्यात आली आहे ती पण अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये रिपोर्ट पाहिजे ओके हे महत्वपूर्ण आहे त्यानंतर ही जी माहिती कुणी दिली राजेश टोपे जे आरोग्य मंत्री त्यांनी ही माहिती दिली त्यानंतर ब्रेक चेन अंतर्गत नवीन नियमाली रा दिली की राज्यात प्रवेश करण्यासाठी आर टी पी सी आर टेस्ट निगेटिव्ह असणं गरजेचं आहे ते पण रिपोर्ट अठ्ठेचाळीस तासाचा म्हणजे अठ्ठेचाळीस तास झालेले पाहिजे किंवा त्याच्या आतलाच हा रिपोर्ट पाहिजे आणि कारमधून जर जात असत तर दोनपेक्षा जास्त लोकांना प्रवेश किंवा प्रवास करता येणार नाही ना ना। त्यानंतर लॉकडाऊनच्या या काळामध्ये दुग्धव्यवसाय करणाऱ्या तसेच घरपोच सेवा देण्यासाठी सूट देण्यात आली पर राज्यातून वाहतूक करणार गाड्यामध्ये फक्त दोनच जणांना प्रवेश प्रवास करता येईल किंवा प्रवेश दिला जाईल ते पण आरटी आर टेस्ट निगेटिव्ह पाहिजे आणि त्यानंतर दुकानासह इतर व्यवसायांसाठी वेळ देण्यात आली सकाळी सात ते अकरा ही वेळ देण्यात आली आहे त्यानंतर किराणा किराणा मालाची दुकाने दुग्ध व्यवसाय नंतर या पदार्थांची विक्री नंतर भाजीपाला विक्री फळे विक्री अंडी मटन चिकन मासे विक्री कृषी संबंधी जी सेवा आहेत खाद्य विक्री किंवा बेकरी मिठाई दुकाने या सर्व प्रकारची खाद्यपदार्थाची दुकाने नंतर पाळीव व प्राणीची खाद्य दुकाने किंवा पावसाळ्यासंबंधी जे वस्तूची दुकाने असणार ते सकाळी सात ते अकराच्या वेळेत सुरू राहतील ओके हे पहिले नव्हतं जे बेकरी वगैरे किंवा जी मिठाची दुकान हे सुरुवातीला नव्हती सात ते अकरावीमुळे आता त्याच्यामध्ये भर टाकली गेली आहे तर हे नवीन प्रकारचे चेंजेस झाले आहेत मित्रांनो याच्यामध्ये महत्वपूर्ण म्हणजे जे दुकानं असणार आहे आता सकाळी सात ते अकराच्या दरम्यान उघडी राहतील अकरानंतर पुन्हा रिस्ट्रिक्ट लागणार किंवा जे आपण म्हणतो ना स्ट्रिक्ट रिस्ट्रिक्शन या ठिकाणी लागणार आहे तर मित्रांनो छोटीशी न्यूज होती लॉकडाऊनसममध्ये तर न्यूज कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असणार की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं जातं तर की सबस्क्राईब करा भेटूया नवीन निवडून येतोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद